नमस्कार, रसस्वाद मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चिकन पुलाव बनवणार आहोत, तर त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया. 2 मोठे चमचे अदरक लसूण पेस्ट, यात थोडीशी कोथिंबीर पण वापरली आहे. 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा जिरा पावडर, 1/2 चमचा धना पावडर, थोडीशी हळद, 1 मोठा चमचा जिरं, 2 कांदे उभे चिरलेले, 1/2 लिंबू, 2 तेजपत्ता आणि 2 कांदे तळून घेतलेत, 150 ग्राम फेटलेली दही, 1 वाटी शिजलेला भात, 300 ग्राम चिकन, याला आता मॅरिनेट करून घेऊया, मीठ, हळद, 1/2 लिंबू, धना जिरा पावडर घातलाय, गरम मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर, आले लसूण पेस्ट, मिक्स करूया. दही, फ्राय केलेले कांदा घालूया. हा नाही वापरला तरी चालेल, याला बिर्याणीचा फ्लेवर येण्यासाठी हा मी वापरते. सगळं व्यवस्थित मिक्स झालंय. आता याला 20 ते 25 मिनिटं मॅरिनेट करायला ठेवून देऊया. 20 ते 25 मिनिटं झालेली आहेत, आता पुलाव करून घेऊया. कढईत 2 चमचे तेल तापलंय, तेजपत्ता घालूया, जिरा, कांदा, थोडंसं मीठ. फास्ट गॅसवर कांदा परतवून घेऊया. लाल मिरची पावडर. कांदा व्यवस्थित लाल झालाय, चिकन घालून घेऊया. दळून घेऊया. दोन ते तीन चमचे पाणी घालूया. चिकनमध्ये आणि कांद्यामध्ये आपण आधीच मीठ घातलं होतं, त्यामुळे आता मीठ घालणार नाही आहोत. झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं शिजवणार आहोत आणि मधून मधून 2-2 मिनिटांनी आपण हे सारखं ढवळत राहायचंय. गॅस मीडियम ठेवला आहे, स्लो ते मीडियम गॅसवर 15 मिनिटं झालेली आहेत. झाकण काढून घेऊया. हे लाटा अजून 2 ते 3 मिनिटं शिजवून घेऊया, मग भात घालायचा आपल्याला. यात 3 ते 4 मिनिटं झाली आहेत, गॅस स्लो आहे, भात घालून घेऊया. मीठ मिक्स करून घेऊया. कोथिंबीर घालूया. आता याला 3 ते 4 मिनिटं वाफ देऊया आपण. भात आपण आधी शिजवून घेतला होता, त्यामुळे आता फक्त 3 ते 4 मिनिटं आपण याला वाफ दिली आहे. गॅस बंद करून घेऊया आणि आता आपला चिकन पुलाव रेडी आहे. चिकन पुलाव रेडी आहे. हा पुलाव खूप टेस्टी लागतो, तर अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा आणि मला कळवा हा कसा होतो ते. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, रसस्वादला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.